शुक्रवार 26 मे 2023 तुमच्यासाठी कसा राहील? आज तुमच्या आयुष्यात कोणते बदल होऊ शकतात? आज तुमचे नक्षत्र काय म्हणतात? मेष राशी, स्वतःवर नियंत्रण ठेवा, रागाचा अतिरेक टाळा, कुटुंबाचे सहकार्य मिळेल, व्यवसायात मित्राचे सहकार्य मिळेल, कामाच्या ठिकाणी ही सुधारणा होईल, जोडीदाराच्या तब्येतीची चिंता सतावेल, कौटुंबिक जीवन आनंदी राहील, धर्माप्रती भक्ती राहील, नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, सत्ताधारी प्रशासनाकडून मदत केली जाईल, संभाषणात संतुलन ठेवा, बोलण्यात तिखटपणाचा प्रभाव असू शकतो, आरोग्याबाबत सावध राहा, उत्पन्नाची स्थिती समाधानकारक राहील. वृषभ राशी, मन अस्वस्थ होऊ शकते, कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या, अनावश्यक राग आणि वादविवाद टाळा, मित्रांचे सहकार्य मिळेल, उत्पन्न वाढेल, आरोग्याची काळजी घ्या, कामाच्या ठिकाणी स्थिती सुधारेल, नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे, शैक्षणिक कार्यात सावधगिरी बाळगा, वाचनाची आवड वाढेल, मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते, राहणीमानात अस्वस्थता येईल, कौटुंबिक जीवन आनंदी राहील. मिथुन राशी, आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल, परंतु संयमाचा अभाव असेल, कुटुंबात शांतता राखण्याचा प्रयत्न करा, पालकांचे सहकार्य मिळेल, पैसे मिळू शकतात, वाणीत गोडवा राहील, पण तरीही संयम ठेवा, कुटुंबाचे सहकार्य मिळेल, कामाच्या ठिकाणी स्थिती समाधानकारक राहील, उत्पन्नाच्या स्थितीत थोडी सुधारणा होऊ शकते, कौटुंबिक समस्या अजूनही तशाच राहतील, खर्च जास्त होईल, कुटुंबात धार्मिक संगीताचे कार्यक्रम होऊ शकतात. कर्क राशी, मनामध्ये शांती आणि आनंद राहील, परंतु वडिलांच्या आरोग्यामुळे त्रास होऊ शकतो, शैक्षणिक कामात लक्ष द्या, अडचणी येऊ शकतात, व्यवसायात वाढ होईल, मेहनत जास्त असेल, आत्मविश्वास भरलेला असेल, कौटुंबिक जीवन आनंदी राहील, कामाच्या ठिकाणी स्थिती समाधानकारक राहील, असंतोषाची भावना असू शकते, जोडीदाराला आरोग्याचे विकार होऊ शकतात, नोकरीत परदेश दौरा होऊ शकतो, प्रवास लाभदायक ठरेल. सिंह राशी, कुटुंबासोबत धार्मिक स्थळाला भेट देण्याचा कार्यक्रम होऊ शकतो, मित्रांचे सहकार्य मिळेल, कुटुंबात धार्मिक कार्य होतील, कपड्यांवरील खर्च वाढू शकतो, वाणीचा प्रभाव वाढेल, रखडलेली कामे पूर्ण होतील, संयमाचा अभाव राहील, नोकरीत अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात, तरीही प्रगतीच्या संधी आहे, मित्राच्या मदतीने पैसे कमविण्याचे साधन विकसित करता येईल, पैशाची स्थिती सुधारेल. कन्या राशी, आत्मविश्वास भरलेला असेल, पण संयमित राहा, व्यवसायात वाढ होईल, लाभाच्या संधी मिळतील, कुटुंबातील वृद्ध महिलेकडून धनप्राप्ती होऊ शकते, नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, उत्पन्न वाढेल, पण खर्चही वाढेल, आरोग्याची काळजी घ्या, धार्मिक संगीताकडे कल वाढेल, जुन्या मित्राचे आगमन होऊ शकते, वडिलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात, कपड्यांवरील खर्च वाढू शकतो, वास्तूचा आनंद वाढेल. तुळ राशी, मन अस्वस्थ होऊ शकते, कुटुंबात सुखशांती नांदेल, व्यवसायात अधिक धावपळ होईल, संपत्तीत वाढ होईल, आरोग्याची काळजी घ्या, स्वतःवर नियंत्रण ठेवा, रागाचा अतिरेक टाळा, कुटुंबाचे सहकार्य मिळेल, इमारत किंवा मालमत्तेत वाढ होऊ शकते, रागाचे क्षण आणि समाधानाचे क्षण राहतील, एखाद्या राजकारण्याला भेटता येईल, जगणे वेदनादायक होईल, मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते, स्वभावात चिडचिडेपणाही असू शकतो,
वृश्चिक राशी चांगल्या स्थितीत असणे, व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील पण खर्चही वाढतील, व्यवसायात काही चांगली बातमी मिळू शकते, आत्मविश्वास कमी होईल, लाभात वाढ होईल, मानसन्मान मिळेल, कुटुंबासह परदेशात जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो, व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे, जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात, नोकरीनिमित्त परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. धनु राशी, मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा, कुटुंबाचे सहकार्य मिळेल, मित्राच्या मदतीने उत्पन्न वाढवण्याचे साधन विकसित करता येईल, शांत राहा, संभाषणात संतुलन ठेवा, वैवाहिक सुखात वाढ होईल, एखाद्या धार्मिक स्थळाच्या भेटीचे नियोजन होऊ शकते, कुटुंबात शुभ कार्य होतील, इमारतीच्या सुशोभीकरणाच्या कामांवर खर्च वाढू शकतो, मेहनतीचा अतिरेक होईल, भावांची साथ मिळेल. मकर राशी, आत्मविश्वास पूर्ण होईल पण आईच्या तब्येतीची काळजी घ्या, जगणे वेदनादायक असू शकते, व्यवसायात वाढ होईल, उत्पन्न वाढेल, वाहन सुख वाढू शकते, क्षणभर राग आणि क्षणभर तृप्त अशी मन स्थिती असेल, कुटुंबाचे सहकार्य मिळेल, आनंद निर्माण करण्याचा लाभ मिळेल, आरोग्याची काळजी घ्या, नोकरीत स्थान बदलण्याची शक्यता आहे, दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल, कुटुंबापासून विभक्त होऊ शकतात, वादाची परिस्थिती निर्माण होईल. कुंभ राशी, शांत राहा, राग टाळा, मुलाच्या आरोग्याची काळजी घ्या, धार्मिक संगीतात रुची वाढेल, वाहन सुख वाढेल, कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता, व्यवसायात सावध राहा, उत्पन्नात वाढ होऊ शकते, आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल, कामांबाबत उत्साह व उत्साह राहील, व्यवसायाची स्थिती सुधारेल, संतती सुखात वाढ होऊ शकते, संभाषणात संतुलित राहा, कुटुंबात परस्पर सौहार्द राही, अनावश्यक काळजीने मन अस्वस्थ होईल. मीन राशी, मानसिक शांतता लाभेल, शैक्षणिक किंवा बौद्धिक कार्यात मानसन्मान मिळेल, कौटुंबिक जीवन आनंदी राही, उत्पन्न समाधानकारक राही, आरोग्याबाबत सावध राहा, मन प्रसन्न राहील पण संभाषणात संयम ठेवा, वडिलोपार्जित संपत्तीतून पैसे मिळण्याची शक्यता आहे, शैक्षणिक कार्यात काही अडचणी येऊ शकतात, उच्च शिक्षणासाठी सहलीला जावे लागेल, आईला त्रास होईल, मालमत्तेमध्ये गुंतवणूक केल्यास उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होतील. तुमची दैनिक राशिभविष्य जाणून घेण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.